नमस्कार। आज अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून दोन अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मुंबई येथे माननीय उद्योग मंत्री श्री सामंत साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झाले। अनेक वर्षापासून रखडलेला नगर एमआयडीसीचा विस्तार, ज्याचे अनेक कारण असू शकतात, पण त्या ठिकाणी नवे उद्योजकांना प्लॉट न मिळणे, नवीन रोजगाराची संधी निर्माण न होणे अशा अनेक प्रश्नांना उत्तर देण्याकरिता नगर एमआयडीसी मध्ये 2 किलोमीटर अंतरावर उपलब्ध असलेली महाराष्ट्र शासनाची 600 एकर जमीन ही उद्योग मंत्रालयाला देण्याचा निर्णय या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी घेतला। यामध्ये वडगाव मुक्त एमआयडीसी किंबहुना नगर एमआयडीसी फेज 2 अशा नावाने या एमआयडीसीचं निर्माण पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये केलं जाणार आहे। 600 एकरामध्ये जवळपास मोठ्या मोठ्या उद्योग धंद्याला त्या ठिकाणी चालना देण्याचं काम केलं जाईल आणि जवळपास 10,000 युवकांना रोजगार निर्मितीची संधी त्या माध्यमातून प्रदान केली जाणार आहे। तसेच शिर्डी येथे सावळीवीर खुर्द आणि बुद्रुक या ठिकाणी असलेली शेती महामंडळाची 502 एकर जमीन ही देखील महसूल विभागाच्या माध्यमातून उद्योग विभागाला हस्तांतर करायचा निर्णय झालेला आहे। या 502 एकरामध्ये देखील एक अत्यावश्यक एमआयडीसीचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करण्यास माननीय सामंत साहेबांनी त्या ठिकाणी मंजुरी दिली। मला आनंद वाटतो की या दोन्ही एमआयडीसीच्या माध्यमातून जवळपास 20,000 युवकांना रोजगार निर्मितीचं काम त्या ठिकाणी होणार आहे। याचे वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही एमआयडीसीमध्ये निर्माण करत असताना एकाही शेतकऱ्याची खासगी जमीन, एकाही व्यक्तिगत जमीन आणि कोणाचाही स्थलांतराचा प्रश्न निर्माण होणार नाही, कारण की या दोन्ही जमीन या महाराष्ट्र शासनाच्या असल्याकारणाने अतिशय कमी किमतीमध्ये या एमआयडीसीला दिल्या जाणार आणि याचा फायदा जेव्हा एमआयडीसी यावर तयार केली जाईल आणि जेव्हा हे प्लॉट त्या ठिकाणी डेव्हलप होऊन औद्योजकांना वितरणासाठी येतील तेव्हा त्याच्या किमती या महाराष्ट्रामधल्या एमआयडीसीच्या इतर प्रकल्पांपेक्षा कमी दराच्या असतील। एवढंच नाही, नगरमधल्या प्रलंबित असलेल्या पेटिशन्समध्ये सकारात्मक चर्चा माननीय सामंत साहेबांबरोबर झाली आणि पुढे नगरमध्ये जो काही एमआयडीसीचा प्रश्न हा न्यायालयीन आहे, न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, याची सोडवणूक एमआयडीसीच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने केली जाईल असं आश्वासन देखील माननीय उदय सामंत साहेबांनी दिलं। अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली सुपा एमआयडीसी या ठिकाणी फायर स्टेशनसाठी 50 कोटी रुपयांची मंजुरी, त्या ठिकाणी सुपा एमआयडीसीच्या एंट्रन्सला एकही कमान नसल्याकारणाने नवीन कमान आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देखील माननीय उदय सामंत साहेबांनी मंजूर केला। आज राज्यामध्ये कार्यरत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब, राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री नगर जिल्ह्याचे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षांची जी प्रतीक्षा या नगर जिल्ह्यातल्या युवकांची होती ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। एवढंच नाही, पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये आम्हाला साथ देणारे आमचे सगळ्या पक्षाचे घटक, नगर शहराचे आमदार माननीय जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्ले साहेब व नगर तालुका आणि नगर शहर व शिर्डी विधानसभेचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी जी अनमोल साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी या सगळ्या लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो। मला विश्वास आहे की लवकरात लवकर या एमआयडीसीच्या निर्माणाची सुरुवात होणार आहे आणि याचं वैशिष्ट्य की या दोन्ही जमिनींचा आगाव ताबा हा एमआयडीसीकडे दिला जाणार आहे, जेणे की हस्तांतराची प्रक्रियेला जरी वेळ लागला तरी एमआयडीसी आपला विकास त्या ठिकाणी सुरू करू शकते, हे या सगळ्या आराखड्याचं वैशिष्ट्य आहे।
लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं विजन घेऊन मेक इन इंडिया या विजनला प्रोत्साहन देण्याचं काम या दोन्ही एमआयडीसीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आपण मला खासदार म्हणून जो विश्वास माझ्यावर ठेवला तो विश्वास संपादन करत असताना रोजगार निर्मिती आणि औद्योगिक धोरण हे एक विषय माझ्या मनामध्ये नेहमी राहायचा. पण मला आज अत्यंत आनंद होतो की फार अथक प्रयत्नातून परमेश्वराच्या कृपेने साईबाबाच्या कृपेने हे स्वप्न जे मी बघितलं होतं आमच्या परिवाराने बघितलं होतं आणि नगरच्या प्रत्येक युवकाने बघितलं होतं ते आज पूर्ण करण्यामध्ये पहिला पाऊल उचलला गेलेला आहे आणि सहा महिन्यामध्ये आपल्याला एमआयडीसीचा विकास हा आपल्या डोळ्यांनी दिसेल हा आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देतो. आपण टाकलेला विश्वास हा सतत कायम ठेवावा एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. परत एकदा या सर्व मान्यवर मंत्र्यांचे मी नगर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.